देणे निसर्गाचे आहे. प्रफुल्ल रणदेवे लिखित रूपगायिका निवेदिका करुणादेव, निर्मिती किशोर कुलकर्णी. देणे निसर्गाचे. हजारो वर्षापासून दुधाचं दही करून देणारे लॅक्टोबॅसिलाय, सायटिक आम्ल पुरवणारी एस्परजिलस नायझर, पावाला लुसलुशीत बनवणारी यीस्ट ही बुरशी आपापल्या कामात गर्क आहेत. इडली डोसा ही तर दक्षिणात्य भारतीयांची खास आवड. स्ट्रेप्टोकॉकस आणि पेरिओक्स या बांधवांनी जर आंबवण्याच्या क्रियेत चांगली साथ दिली नाही तर इडली डोशाचा कार्यक्रम बिघडलाच म्हणून समजा. सुधारित शेतीतंत्रात आज वापरण्यात येणारी ऍझो आणि रायझो खतं म्हणजे ऍझो रायझो जीवाणूच मोठ्या प्रमाणात वापरतात. रासायनिक घटकांचं विच्छेदन आणि संयोजन अखंडितपणे अनादिकालापासून चालत आहे आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत ते चालूच राहणार आहे. अर्थातच हे सारं शक्य आहे ते केवळ सूक्ष्म जंतूमुळेच. तर असा सर्व चराचर व्यापणारा आणि डोळ्यांनाही न दिसणारा सजीव या पृथ्वीतलावर सुखेदैव कालक्रमणा करीत आहे तो म्हणजे जीवाणू. हे जीवाणू आपल्या शरीरात आहेत. आपण खातो त्या अन्नात आणि पितो त्या पाण्यात आहेत. वातावरणातील हवेत जीवाणू विखुरले आहेत आणि धरणी मातेच्या कणाकणात देखील ते विसावले आहेत. जीवाणू म्हटलं की आपल्याला किळस वाटते. रोग पसरवणाऱ्या जीवाणूंशी आपण भासतीच होतो. ली पाश्चर या सूक्ष्म जंतुशास्त्रज्ञ तर असं म्हटलंय, जीवाणूंच्या समुद्रातच मानव राहतो तेव्हा या विश्वास जगायचं असेल तर रोग प्रतिकार क्षमतेचा दाखला हवाच. पण साऱ्या सजीव सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी या जीवाणू वर्षापूर्वी या पृथ्वी तलावर प्रथम सजीव रूप घेऊन अवतरले ते जीवाणूच. रासायनिक उत्क्रांतीच्या प्रक्रियेनं हा पहिला जीव सागरात कसा अवतीर्ण झाला याची कहाणी मनोरंजक आहे. फार वर्षापूर्वी सूर्याचे अतिनील किरण, कडाडणाऱ्या ढगातून निर्माण होणाऱ्या विजा, ज्वालामुखीच्या स्फोटातून वर आलेली उष्णता यांनी वातावरणातील वायूंचे रासायनिक घटक वेगळे केले. ते घटक समुद्रात मिसळून त्यापासून अमिनो आम्ल तयार झाली. पुढे अमिनो आम्लावर भौतिक आणि रासायनिक बदल होऊन पहिला एक पेशीय जीव तयार झाला तोच हा जीवाणू. हा जीवाणू उत्क्रांत होऊन पुढे साऱ्या सजीव सृष्टीची उत्पत्ती झाली. या जीवाणूंची पृथ्वीवरील संख्या तरी किती? पृथ्वीवरील सर्व सजीव प्राण्यांची बेरीज केली तरी सुद्धा जीवाणूंची संख्या कितीतरी पटीने जास्त भरेल. सांगून सुद्धा खरं वाटणार नाही, पण एका पाण्याच्या थेंबात हजारो लाखो जीवाणू दाटी वाटीनं नाही पण चांगले ऐस पैस राहतात. शतकाच्या मध्यापर्यंत कोणालाही जीवाणूंची काहीही कल्पना नव्हती. जीवाणूंच्या अबोध विश्वाचा प्रथम शोध घेतला तो लिवेनहॉक या डच व्यापाऱ्यानं. आपण बनवलेल्या सूक्ष्मदर्शक यंत्रातून लिवेनहॉकनं पाण्याचा थेंब पाहिला आणि या जीवसृष्टीतील जीवाणूचं लपलेलं कोडं उलगडलं. आपलं पहिलं संशोधन साऱ्या जगाला सांगण्यासाठी लिहिलेल्या पत्रात लिवेनहॉक म्हणतो, मी पाण्याच्या थेंबात असंख्य छोटे छोटे जीव पाहिले. विविध आकाराचे ते छोटे प्राणी त्या पाण्यात इकडून तिकडे हालचाल करीत होते. लिवेनहॉकचं संशोधन पुढे अनेक शास्त्रज्ञांनी उचलून धरलं आणि जीवाणूंच्या अभ्यासाला सुरुवात झाली. हे अनोखं विश्व विविध आकाराच्या विविध प्रकारच्या जीवाणूंनी गजबजून गेलं आहे. या जीवाणूंच्या जीवसृष्टीचा अभ्यास करायचा असेल तर मात्र सूक्ष्मदर्शक यंत्राला डोळे लावावे लागतील. सूक्ष्मदर्शकाखाली जे दांड्यासारखे जीवाणू दिसतात त्यांना बॅसिलाय म्हणतात. त्यांची इकडून तिकडे सारखी हालचाल चालू असते. टिंबाप्रमाणे गोल दिसणारे जीवाणू म्हणजे कोकाय. यातील बरेचसे अजिबातच हालचाल करीत नाहीत. काही कोकाय एकत्र येऊन एक छानशी माळ बनवतात आणि सापासारखे वळवळणारे जीवाणू दिसतात त्यांना स्पायरिलम असं म्हणतात. जिथं अन्न ओलावा सापडेल
तिथं जीवाणू वाढतात आणि आपली वस्ती वाढवत जातात. एका जीवाणूपासून पेशी विभाजनानं दोन जीवाणू तयार होतात. एकाचे दोन, दोनाचे चार असं करता करता हजारो जीवाणूंची पैदास होते. या जीवाणूंच्या वाढीचा वेग इतका प्रचंड आहे की 72 तासात निर्माण होणाऱ्या जीवाणूंचं वजन पृथ्वीच्या वजनाच्या 33,000 पट सहज होऊ शकेल. पण असं होत नाही, कारण अन्न पाणी मिळवण्याच्या धडपडीत यातील 99% मरतात, उरतात ते फक्त 1%. या जीवन कलहात टिकाव धरण्याची निसर्गदत्त देणगी जीवाणूंना मिळाली आहे. थंडीपासून बचाव आणि अन्न पाण्याची टंचाई असली की हे जीवाणू आपल्या भोवती एक कठीण आवरण तयार करतात. परिस्थिती पूर्ववत झाली की या आवरणातून ते वातावरणात मुक्त होतात. जीव जीवस्य जीवनम असं संस्कृतमध्ये एक वचन आहे. एक प्राणी दुसऱ्या प्राण्यांवर अन्नासाठी अवलंबून असतो, त्याप्रमाणे हे जीवाणू निसर्गातील इतर सूक्ष्म प्राण्यांचे भक्ष्य होतात, तर काही जीवाणू अन्नासाठी प्राण्यांच्या शरीरात आसरा घेतात. निसर्गातील प्रत्येक घटक सहस्र हाताने आपल्याला निसर्ग संपत्तीचं दान देत असतो. निसर्गाचा घटक असणारे जीवाणू आपल्याला काय बरं देतात? जीवाणू आपल्यासाठी अहोरात्र राबतात. वाईजमन या शास्त्रज्ञाने म्हटलंय, मानवानं प्रयत्नानं निर्माण केलेलं असं एकही क्षेत्र नाही की जिथं जीवाणूंचा उपयोग होऊ शकत नाही. ते असो वा शेती, अन्न पदार्थ बनवण्याची प्रक्रिया असो वा वस्त्र आणि निवाऱ्याचा प्रश्न असो किंवा रोगजंतूंशी लढा देऊन आरोग्याचं रक्षण करण्याचं कार्य असो, सर्व क्षेत्रात हे जीवाणू कणाकणानं आपली मदत करीत असतात. निसर्गातील जीवनसाखळी या जीवाणूंशिवाय पूर्णच होऊ शकणार नाही. सजीव प्राण्यांना वाढीसाठी प्रथिनांची आवश्यकता असते. प्रथिन तयार करण्यासाठी लागणारं नायट्रोजन वनस्पतींना हवेतून काही शोषण घेता येत नाही. वनस्पतींना नायट्रोजनचा पुरवठा करण्यासाठी निसर्गानंच काही जीवाणूंची योजना करून ठेवली आहे. डाळी, कडधान्य इत्यादी प्रथिनयुक्त अन्न बनवणाऱ्या वनस्पतींच्या मुळांवर लहान लहान गठुळ्या दिसतात ना, या गठुळ्यात रायझोबियम या नावाचे जीवाणू दाटीवाटीत विखुरलेले असतात. हवेतील नायट्रोजन रोपांना पुरवून त्या बदल्यात ते झाडाकडून अन्न आणि निवारा मिळवतात. जीवाणूंनी पुरवलेल्या नायट्रोजनमुळं प्रथिनं बनतात आणि या प्रथिनांवर सारी सजीव सृष्टी पोसली जाते. अहंकार आहे खोटा, कोणी नाही येथे मोठा, नाशिवंत आम्ही सारे, नाशिवंत आम्ही सारे, पृथ्वीचे निवासी. जमिनीतल्या भुसभुशीत मातीनं तर बऱ्याच उपयुक्त जीवाणूंना आपल्यात सामावून घेतलंय. निसर्ग स्वच्छ ठेवणारे आणि जमीन सुपीक करणारे निसर्गाचे ते सेवकच आहेत असं म्हणा ना. मातीत असणारे आझोटोबॅक्टर, बेजिरिंकिया हे जीवाणू हवेतील नायट्रोजन जमिनीला पुरवून जमीन सुपीक बनवित असतात. प्राण्याने उत्सर्जित केलेले पदार्थ, त्यांची मृत शरीर, मृत वनस्पती अखेर मातीत येऊन मिळाल्यावर जमिनीतील असंख्य जीवाणू त्यांच्यावर तुटून पडतात, त्यांचा फळशा पाडतात. या प्रक्रियेत सजीवांच्या शरीरातील उपयुक्त रसायनं मातीला परत मिळतात, तर उपयुक्त वायू हवेला परत केले जातात. घाण आणि केर कचऱ्याचे मऊ भुसभुशीत मातीत रूपांतर करणारे हे जीवाणू सृष्टीचे जादूगारच म्हटले पाहिजेत. जीवसृष्टीचं उगमस्थान असणाऱ्या सागराच्या उदरात जीवाणू महत्वाचं काम करीत असतात. समुद्रातील बहुसंख्य जलचर अन्नासाठी शैवालावर अवलंबून असतात. शैवालाच्या वाढीसाठी नायट्रेट आणि फॉस्फेटची आवश्यकता असते. समुद्रातील प्राणी मेले की त्यांच्या कुजलेल्या शरीरावर असंख्य जीवाणू प्रक्रिया करून त्यांच्यातून नायट्रेट आणि फॉस्फेट वेगळे करतात. या पदार्थावर शैवाल वाढतात आणि शैवालावर सर्व जलचर पोसले जातात. समुद्रातील अन्नसाखळी अखंड चालू ठेवण्यासाठी हे जीवाणू सतत धडपडत असतात. असं म्हणतात की गायीच्या पोटात 33 कोटी देवांचं वास्तव्य असतं. हे कितपत खरंय माहित नाही, परंतु कोट्यावधी जीवाणू नक्कीच असतात. गाय, बैल, म्हैस, बकरी, घोडा या चारा खाणाऱ्या शाकाहारी प्राण्यांच्या पोटात वास्तव्य करून खाल्लेल्या अन्नाचं पचन करून त्यांचं पोषण करायला हे जीवाणूच मदत करतात. पिकांवरील किडींच्या बंदोबस्तासाठी काही जीवाणूंचा वापर कीटकनाशक म्हणूनही करण्यात येतो. जीवाणू गोबर गॅसही तयार करतात. सांडपाणी, कारखान्यातील अशुद्ध पाणी नदीत सोडण्यापूर्वी स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेत जीवाणूंचाच हातभार लागतो. सजीवांच्या शरीरात असणारे काही जीवाणू B12 सारखी जीवनसत्व तयार करतात. आपल्या अन्नाशीही या जीवाणूंचा घनिष्ठ संबंध येतो.
लॅक्टोबसिलाय जीवाणू दुधाचं दह्यात रूपांतर करतात. चीज सारखे पदार्थ जीवाणूमुळे बनतात. पदार्थ आंबवण्यासाठी आणि चवदार बनवण्यासाठी जीवाणूच हातभार लावतात. उपयुक्त जीवाणूंप्रमाणे रोग पसरवणारे उपद्रवी जीवाणूही वातावरणात आढळतातच. मनुष्य प्राण्यात रोग निर्माण करून त्यांचा बळी देखील घेतात. काही जीवाणू अन्न खराब करतात, तर काही चामडे रबर प्लास्टिक आणि धातूंवर वाढून त्यांची नासधूसही करतात. पण या उपद्रवी जीवाणूंचा नायनाट करण्याची किमयाही शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे. धान्य पिकवतो तसे जीवाणू पिकवून त्यांची शक्ती खच्ची करून त्यांचा वापर रोगजंतूंविरुद्ध प्रतिकार शक्ती निर्माण करणाऱ्या लसीत केला जाऊ लागला आणि बऱ्याच रोगांना आळा बसला. भविष्य काळात अन्नधान्यांच्या टंचाईवर मात करण्यासाठी जीवाणूंचा उपयोग अन्न म्हणून झाला तर त्यात आश्चर्य वाटणार नाही. अंतराळ यानातील ऊर्जेचा आणि ऑक्सिजनचा प्रश्न जीवाणूमुळेच सुटेल. शास्त्रीय संशोधन करण्यासाठी पहिला प्रयोग जीवाणूंवरच केला गेला. पेशीतलं केंद्रक बदलणं, डीएनएची रचना बदलणं, जीनचं रोपण करणं वगैरेचे प्रयोग प्रथम जीवाणूवरच झाले. यापुढे जीवाणू अखंड झिजणार आहेत. अगदी लोखंड, गंधक आणि पेट्रोलियम सारखे पदार्थ खाणीतून शोधण्यासाठी जीवाणूंचाच उपयोग होणार आहे. असा हा जीवाणू कधी चांगला तर प्रसंगी वाईट, पण त्याचा चांगुलपणा घ्यायचा की वाईट वापर करायचा हे सर आपणच ठरवायला हवं. करण्यासाठी मोल सुखाचे तुला विधीने दुःख दिले, दुःखामधून निज सौख्याची फुल वेदना तू गोड फुले, गोड फुले. चांगल्या कारणांसाठी जीवाणूंचा वापर तर आपण करतोच आहोत, परंतु असंही बोलबाला आहे की जीवाणूंचा आणि सूक्ष्म जीवजंतूंचा वापर करून शत्रू सैन्यच नव्हे तर संपूर्ण शत्रू राष्ट्र उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न होत आहेत. सूक्ष्म जीवाणूंचा वापर करून विषाणू किंवा जीवाणू बॉम्ब तयार करण्याची दुर्बुद्धी मानव जातीला होऊ नये. त्यापेक्षा या गुणी आणि उपकारक जीवाणूंचा वापर करून जीवन सुखी करण्याकडेच माणसानं आपलं लक्ष केंद्रित करावं. देणे निसर्गाचं हे रूपक आपण ऐकलं. लेखक होते प्रफुल्ल रणदिवे, निवेदिका करुणादेव आणि निर्मिती किशोर कुलकर्णी.